विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. COVID-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला भद्रावती तालुक्यातील चेक ब्रांच या गावात तीव्र विरोध करण्यात आला असून आशा वर्करला शिवीगाळ करण्याची घटना घडली आहे. COVID-19 मुकाबला करण्याकरिता शासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे असं असताना त्याला विरोध केला जातोय. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकताच झाला. भद्रावती तालुक्यातील 26 सप्टेंबर पासून या मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि त्याच गावातील शिक्षक यांचे एक पथक असते. हे पथक प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन, सर्दी, खोकला याची नोंद करते. दरम्यान चेक बराच गावात मोहिमे अंतर्गत सर्वे करण्याकरिता गावातील 2 शिक्षिका आणि मदतीला ग्रामपंचायतचा शिपाई यांचे पथक गेले असता 2-3 घरी चांगले सहकार्य मिळाले. त्यानंतर मात्र इतर घरी जाताना सर्व ग्रामस्थांच्या रोषाला या पथकाला सामोरे जावे लागले. अफवांवर असलेला विश्वास आणि गैरसमज यामुळे ग्रामस्थांनी या पथकाला कडाडून विरोध केला व सर्वे करू दिला नाही. याबाबत तहसीलदार महेश शितोळे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर मंगेश आरेवार यांना कळवण्यात आले. लगेच दोन्ही अधिकारी चेक ब्रांच येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला आहे. चेक ब्रांच डोंगरगाव PSC मध्ये आशा वर्कर म्हणून काम करते. मी गावामध्ये माझे गाव आणि माझी जबाबदारी हा सर्वेक्षण चालू होता. माझे कुटुंब जबाबदारी हा सर्वेक्षण चालू होता. त्यावेळेस जे टीम होती त्यांनी काही कुटुंब केले होते वाटते, तर त्यांनी नकार दिला. गावातल्या जे नागरिक होते त्यांनी नकार दिला आणि नकार दिल्यावर त्यांनी थांबवला. त्यांनी थांबले मग गावात गोंधळ झाला आहे बा म्हणून असं म्हणजे बघितलं आहे मी. खूप लोक जमा झाले होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग तहसीलदाराने BDO साहेब आले, पटवारीसुद्धा, त्यांनी सुद्धा येऊन आपलं पूर्ण बघून घेतलं. मला तिथे बोलावलं समोर आणि त्यांच्यासमोर ते त्यांनासुद्धा खूप ऐकत नव्हते आणि मला खूप शिवीगाळ करून काही म्हणत काही खूप बोलत होते. गावात फिरायचं नाही, काही करायचं नाही, आमचे नावं लिहून नेते मस्त गावात हिंडते आणि माझे नावं लिहिते ना तिकडे पाठवते अशी तर करत असे ते इला इला मारा असं तसं खूप वाईट काही बोलत होते मला. ग्रामपंचायत शिपाई चेक ब्रांच माझे कुटुंब माझे जबाबदारी हे सर्वे करत असताना काही घरं केल्यानंतर गावातील काही नागरिक त्यांनी आम्हाला सर्वे करण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही शाळेमध्ये जाऊन थांबलो. तिथं त्या लोकांनी गोंधळ घातला, अजिबात सर्वे करू नका असे त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही सर्वे बंद करून दिला. बंद केल्यानंतर मग ते तहसीलदार साहेब आणि BDO साहेब आले. त्यांच्यासमोर आता काय घडलं ते आम्हाला माहीत नाही. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.